नमस्कार मी सविता शोगुन्स किचन मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण पाळवणीचा नवीन पदार्थ बघणार आहोत पदार्थ तसा जुनाच आहे फक्त बनवण्याची पद्धत मात्र वेगळी आज मिक्स डाळीचे सांडगे बनवणार आहोत आणि हे सांडगे आमच्याकडे अशाच पद्धतीने बनवले जातात हाताने तोडले जात नाहीत आणि ह्या पद्धतीने बनवलेले सांडगे बनवायला तर सोपे आहे पण सुकायला देखील अगदी कमी वेळेमध्ये सुकतात एका दिवसात छान हे वडे कुरकुरीत सुकले जातात त्यामुळे या पद्धतीने उन्हाळी वाळवणीची सुरुवात नक्की करा आज आपण मिक्स डाळीचे सांडगे बनवूया आणि या सांडग्यांपासून त्याची भाजी कशी बनवायची तेही बघणार आहोत डब्यासाठी म्हणा किंवा मग नुसतीच खाण्यासाठी ही या सांडग्यांची भाजी खूप छान लागते बनवायला सोपी खायला तितकीच चविष्ट मग चला बघूया आजची ही रेसिपी आणि वाळवणीचा नवीन पदार्थ मिक्स डाळीचे सांडगे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा सांडगे बनवण्यासाठी पाव किलो मुगाची डाळ घेतली डाळ सालीसगट वापरली आहे घरी तयार केलेली ही मुगाची डाळ अडीचशे ग्राम मुगाची डाळ घेतली आणि त्याच सोबत घालायची आहे चण्याची डाळ तर दीडशे ग्राम चण्याची डाळ घेतली डाळींचं हे जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला हवं तर चण्याची डाळ जास्त घ्या मुगाची डाळ कमी घेतली तरीही चालेल आणि पन्नास ग्राम इथे मी उडदाची डाळ घालून घेतली याऐवजी मठाची डाळही वापरू शकता किंवा मग फक्त मठ आणि मुगाच्या डाळीचे वडेही खूप छान लागतात आता या सगळ्या डाळी आपण एकत्र करून घेऊया त्या आधी स्वच्छ निवडून घ्या कारण त्यामध्ये बारीक खडे असू शकतात आणि त्यानंतर या डाळी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला त्या चांगल्या धुवून घ्यायच्या आहे कमीत कमी तीन ते चार वेळा पाण्याने डाळी चांगलं स्वच्छ धुवून घेऊ डाळींवर जी काही पावडर असते ती पूर्ण काढून टाकायची यासाठी डाळी अगदी स्वच्छ धुवून घ्यायच्या इथे मी दोन ते तीन वेळा पाण्याने डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली डाळी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये डाळ बुडेल इतपत पाणी घालायचं आणि रात्रभर डाळ भिजत ठेवायची कमीत कमी सात ते आठ तास तरी डाळ व्यवस्थित भिजली पाहिजे सात तास मी ही डाळ चांगली भिजवून घेतली डाळी बघा अगदी दुप्पट झाल्या आहे आणि त्या व्यवस्थित फुगल्या आहेत म्हणजे भिजल्या देखील चांगल्या जातात यासाठीच डाळी व्यवस्थित भिजवून घ्यायच्या सात ते आठ तास ठेवा जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी सांडगे घालायचे असेल तर आदल्या दिवशी रात्री डाळ भिजायला ठेवा म्हणजे सकाळपर्यंत चांगल्या भिजतात आता त्यामध्ये पुन्हा पाणी घालून दोन वेळा पाण्याने ही डाळ पुन्हा स्वच्छ धुवून घेऊ जेणेकरून आपण जी सालीची डाळ वापरली त्यातल्या सालीही निघून जातील आणि डाळही स्वच्छ होईल तर दोन पाण्याने ही डाळ व्यवस्थित धुवून घेतली त्यानंतर आपल्याला या डाळीमधलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे चाळणीमध्ये ही सगळी डाळ घालून घेऊया त्यातलं पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे जास्तीचं जे पाणी आहे ते काढून टाकायचं कारण खूप जास्त पाणी घालून डाळ जर वाटली तर त्याचं मिश्रण जे आहे ते, ते पातळ होईल आणि चांडगे व्यवस्थित होणार नाही यासाठीच डाळीमधलं सगळं पाणी निथळून घेतलं डाळीतलं पाणी नितळून झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी करून डाळ घालून घ्यायची आणि मग ती दळायची आहे एकदम जास्त डाळ घालून दळू नका डाळ व्यवस्थित दळली तर जाणार नाही पण मिक्सर देखील खराब होऊ शकतं रवाळ असं आपल्याला हे मिश्रण हवं वाटलं की थोडंसं कोरडं आहे पाण्याची आवश्यकता असेल तर एक ते दोन चमचे पाणी घालून मग ही डाळ व्यवस्थित दळून घ्या याच पद्धतीने आपण ही सगळी डाळ दळून घेऊ थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ दळून घ्यायची आणि जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर त्यावर दळलेल्या डाळीचे सांडगे बनवाल तर ते अतिशय चविष्ट लागतात तर नक्कीच पाट्या वरवंट्यावर डाळ वाटून सांडगे बनवा डाळ तर दळून तयार आहे पण त्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे मसाल्यांमध्ये घेतला आहे तीन इंच आलं दीड ते दोन गाठी लसूण घ्यायचा लसूण थोडासा जास्त वापरतात दोन मोठे चमचे जिरे आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्याऐवजी लाल मिरची ही वापरू शकता दोन मुठभर कोथिंबीर घ्यायची आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं दळून घ्यायचं आहे ज्यांना लसूण आवडत नाही किंवा खात नाही त्यांनी स्किप केला तरी देखील चालेल आता हे सगळं आपण पाणी न घालताच आपल्याला हा मसाला दळून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने अगदी बारीक अशी आपण त्याची पेस्ट करून घेतली यामध्ये पाणी वापरलेलं नाही आता हा दळलेला सगळा मसाला आपण डाळीमध्ये घालून घेऊया तयार केलेला हा मसाला डाळीमध्ये घालून घेतला तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर त्याऐवजी लाल मिरची किंवा लाल मिरची पावडर दोन्हीपैकी काहीही वापरू शकता एक चमचा हळद घालून घेऊया आणि इथे आपल्याला हिंग घालायचं आहे जर तुमच्याकडे अखंड हिंग असेल तर त्याची पावडर करून घातली की त्याची चव खूप छान लागते पण इथे मी अर्धा चमचा हिंग घालून घेतला त्यामध्ये अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ घातलं आणि दोन चमचे काश्मीरी लाल तिखट घातलं आहे काश्मीरी लाल तिखट हे रंग साठी वापरलं हे तिखट थोडंसं कमी असतं कारण आपण हिरवी मिरची वापरली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळे मसाले डाळीमध्ये चांगले मिक्स झाले पाहिजे यासाठी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना मात्र शक्यतो चमचा वापरा लगेचच हाताने मिक्स करू नका कारण त्यामध्ये मिरची आणि मसाले घातले आहे त्यामुळे हाताची आग होते आणि मिश्रण बघाल तर इतपत घट्टसर आपल्याला हे मिश्रण हवं थोडंसं टेस्ट करून बघा जर मीठ कमी वाटत असेल तर मीठ टाकता येईल तर मी पुन्हा अर्धा चमचा यामध्ये मीठ घालून घेतलं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे सगळं मिश्रण आपलं तयार झालं आहे तर सांडगे बनवण्यासाठी इथे वापरलं आहे बुंदीचा झाऱ्या बुंदीचा झारा जर घरामध्ये नसेल तर त्याऐवजी चाळण किंवा मग किचणी जे असते त्याने देखील सांडगे बनवले जाऊ शकतात आता यामध्ये हे मिश्रण घालायचं आणि मग हे सांडगे घालून घ्यायचे अगदी पटकन तयार होतात गावाकडे तर एक पायली दोन पायलीच्या प्रमाणामध्ये सांडगे बनवले जातात आणि अगदी पटकन तयार होतात कारण याच पद्धतीने सांडगे बनवतात म्हणजेच वडे बनवतात आमच्याकडे वडे म्हणतात आणि बऱ्याच ठिकाणी त्याला सांडगे म्हणले जातात जे हाताने घालतात वडे किंवा सांडगे बनवण्याची पद्धत थोड्याफार प्रमाणात वेगळी असली आणि नावं जरी वेगळी असली पण पदार्थ मात्र एकच आहे अशाच पद्धतीने मी हे सगळे वडे बनवून घेतले एकाच दिवसामध्ये सुकतात अजिबात त्याला जास्त दिवस लागत नाही पण जर तुम्हाला असे वडे किंवा सांडगे बनवायचे नसतील तर मात्र हाताने सांडगे बनवून घ्या हाताने सांडगे घालताना बराच वेळ लागतो घरात जर मदतीला कुणी नसेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सांडगे बनवायला खूप वेळ लागेल तर अशा या सोप्या पद्धतीने सांडगे नक्की बनवा हे मी हातानेही बनवून दाखवले एका दिवसामध्ये हे बघा मस्त असे उन्हामध्ये सांडगे सुकले आहे अगदी पटकन सुकतात कारण जे काही वडे किंवा सांडगे आहेत ते पातळ आहेत त्यामुळे त्यांना सुकण्यासाठी तसा जास्त वेळ लागत नाही सुकल्यानंतर बघा असे हे मस्त आपले सांडगे तयार झाले आहे ना एकदम साधी सोपी रेसिपी आणि हाताने जे सांडगे घातले तेही छान सुकले आहेत दोन्हीपैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने सांडगे बनवा तर लगेचच आपण याची भाजीही बनवूया तर त्यासाठी एक चमचा तेल घ्यायचं तेल गरम झालं की एक वाटी मी सांडगे घेतले ते तेलावर थोडेसे भाजून घ्यायचे मध्यमाचेवर चार ते पाच मिनटांसाठी सांडगे चांगले भाजून घ्यायचे सांडग्यांची भाजी बनवताना सांडगे हे भाजूनच घ्या तरच ती भाजीची चव खूप छान लागते कच्चे सांडगे लगेचच भाजीमध्ये घालू नका तर अशा पद्धतीने आपण थोडेसे सोनेरी रंगावर हे सांडगे छान भाजून घेतले त्यानंतर ते काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला तोही घालून घेऊया कांदा तेलावर चांगला परतून घ्यायचा गुलाबी रंगावर कांदा चांगला परतून घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे या भाजीमध्ये आपण कोणतंही वाटण घालणार नाही त्यामुळे फक्त कांदा टोमॅटो घातला यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि त्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालून घेतला आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्हाला यामध्ये धने जिरे पावडर घालायची असेल तीही वापरा किंवा मग जर तुमच्याकडे वाटण असेल तर ते घालून देखील भाजी बनवू शकता थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि यामध्ये एक कप पाणी घालून घेऊ सांडग्यांची भाजी तुम्हाला किती पातळ हवी त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घ्या मी पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं चवीनुसार मीठ घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅस मध्यम अचेवर ठेवून पाण्याला एक उकळी काढून घ्यायची हे मिश्रण व्यवस्थित उकळलं की मग त्यामध्ये आपण जे सांडगे भाजून घेतले होते ते घालून घ्यायचे गॅस मात्र कमी अचेवरच ठेवा जेणेकरून सांडगे हे व्यवस्थित शिजले जातील आता सांडगे घालून झाले पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे वाटलं की हे मिश्रण थोडं थोडंसं कोरडं आहे तर अजून त्यामध्ये पाणी घालू शकता झाकण ठेवून गॅस कमी अचेवर ठेवायचा आणि पाच मिनटं सांडगे व्यवस्थित शिजवून घ्यायचे हे बघा असे हे मस्त आपली सांडग्यांची भाजी तयार झाली आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे बनवायला सोपी खायला चविष्ट गरमागरम ही सांडग्यांची भाजी भाकरी चपातीसोबत खायला खूपच चविष्ट लागते आजची ही वाळवणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत